बुधवार पेठेतील उद्यानात मातोश्री रमाई आंबेडकर यांचा पुतळा लोकवर्गणीतून उभा करावा अशी मागणी पीबी ग्रुपच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील उद्यानात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात यावा अशी मागणी पीबी ग्रुपतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. पीबी ग्रुपचे गौतम चंदनशिवे तसंच मातोश्री रमाबाई मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रविकांत कोळेकर यांनी लोकवर्गणीतून पुतळा उभारणं हिताचं आणि योग्य ठरणार असल्याचं सांगितलं. माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात शासन नियम 2017 नियमानुसार ही पुतळा लोकवर्गणीतून बसवण्याची मागणी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडं करण्यात आलेली आहे आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर जी संस्था आहे ही संस्था त्या गोष्टीसाठी सक्षम आहे आणि लोकवर्गणीतून आम्ही माता रमाईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानच्या तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बसवण्याची अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आलेली आहे. न्यू बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्यान आहे, त्या ठिकाणी मातारमाई यांचा पुतळा बसवावा त्या ठिकाणातील लोकांची मागणी होती आणि त्या ठिकाणी मी भीमजे चौकातला रहिवासी आहे. त्या ठिकाणी मातारमाईचा पुतळा बसवावं एक मुख्य मागणी होती आणि त्या मागणीच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे आम्ही सर्व संघटने सोलापूर शहरातील सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत की या ठिकाणी ते मातारमाईचा पुतळा बसवावा आणि तो लोकवर्गणीतून आणि संघटनेच्या आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांना गोळा करून लोकवर्गणी गोळा करून आणि संस्थेच्या वतीनं आम्ही त्या पुतळा त्यांना देणार आहोत. या मागणीचं पत्र आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देणार आहोत. याची माननीय जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी दखल घेऊन आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी मी त्यांना आशा बाळगतो. दरम्यान जिल्हा प्रशासनास निवेदन देताना विविध संस्था संघटना मंडळ आणि ग्रुपचे प्रमुख पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.